धन्यवाद अध्यक्ष महोदय, 293 वरती बोलण्यात दिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. अध्यक्ष महोदय, सदर नगर भू क्रमांक 230 आणि गाव इथे ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित असलेली जागा सध्या आता मेट्रोला 5 वर्षासाठी लीज वरती दिलेली आहे, परंतु इथे जे ट्रक पार्किंग होत होते कमीत कमीत माझ्या मतदारसंघामध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, टाटा कंपनी, आरशिप कंपनी या मोठमोठ्या कंपन्या माझ्या मतदारसंघामध्ये आहेत. तिथे पेट्रोल भरण्यासाठी, डिझेल भरण्यासाठी, डांबर भरण्यासाठी आणि गॅस सिलेंडरसाठी आणि CNG जे LPG जो गॅस आहे त्याच्या बुलेट ज्या मोठ्या टँकर आहेत, या मोठ्या हॅवी ड्युटीच्या जेवढ्या ट्रक आहेत तेवढे माझ्या मतदारसंघामध्ये उभे राहतात. हे सर्व पार्किंग ह्या प्लॉटवरती होत होते, परंतु अचानक या 6 महिन्यापूर्वी तो प्लॉट हा मेट्रोला दिल्या कारणाने तिथे पार्किंगची व्यवस्था नाही आहे आणि संपूर्ण ते जेवढे ट्रक आहेत ते रस्त्यावरती पार्किंग करतात. रस्त्यावरती पार्किंग करत असताना डबल डबल टिबल टिबल अशी पार्किंग करतात आणि मोठ्या प्रमाणात तिथे ऍक्सिडेंट होत आहेत. आता ह्या 4-5 दिवसापूर्वी तिथे एक ऍक्सिडेंट असा झाला की बुलेट जो हा टँकर आहे मोठा, म्हणजे तो 12 ते 15 टायरचा आहे, हा चालवत असताना ड्रायव्हरनी एका मोटरसायकलला 5 टायरमध्ये घेतलं आणि तो चिरडून गेला. त्या ड्रायव्हरला माहीत नाही, तो ड्रायव्हर पुढे गेला आणि तो माणूस तडफडून तडफडून तिथे मेला. असे कित्येक ऍक्सिडेंट ह्या पार्किंगमुळे होत आहे. तिथल्या आमच्या नगरसेविका, तिथले सर्व लोक, खरं म्हणजे वाशिनाका हा वाशिनाका असा आहे अध्यक्ष महोदय की अख्ख्या मुंबईतले जेवढे झोपडपट्टी तुटते आहे, म्हणजे रोडमध्ये असू द्या, रेल्वेमध्ये असू द्या किंवा गटराच्या रुंदीकरणामध्ये असू द्या, हे सर्व जेवढी तुटते तेवढी झोपडपट्टी माझ्या मतदारसंघामध्ये येते आहे. आणि तिथे आज कमीत कमी 300 ते 400 बिल्डिंग आलेल्या आहेत आणि 1 लाख ते 1.5 लाख लोक तिथे एक्स्ट्रा आलेले आहेत. मुलांना ह्या ट्रॉफिकमुळे शाळेत जायला प्रॉब्लेम आहे, चाकरपणाला नोकरीला जायला प्रॉब्लेम आहे, महिलांना मार्केटमध्ये जायला प्रॉब्लेम आहे, सर्व ह्या ट्रॉफिकमुळे झालेले आहे. मला आपल्या मार्फत अशी विनंती आहे अध्यक्ष महोदय की ही जी जागा आहे ती 25,000 स्क्वेअर मीटरची जागा आहे आणि तेवढी जागा ह्या मेट्रो कार सेटला लागत नाही आहे. त्यातली अर्धी जागा जरी ह्या ट्रक पार्किंगसाठी जर दिली तर मोठा अनर्थ घडेल. इथे जर ह्या कंपन्याला यदा कदाचित कधी न हो अशी घटना घडली, जर कधी काय आग लागली किंवा काय कुठला घटना घडली तर तिथे फायर ब्रिगेडची गाडी येण्यासाठी सुद्धा जागा राहणार नाही अशी परिस्थिती ती आहे. म्हणून अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे की राहिलेली जी जागा आहे कार शेडची ती जागा अर्धी जरी या ट्रक पार्किंगला दिली तर वाशिनाक्याचा मोठा अनर्थ टळेल. आज त्या विभागात नागरिक अत्यंत त्रस्त झालेले आहेत. BSTA ला जागा नाही आहे, कुणाला म्हणजे रिक्षाने जायला सुद्धा जागा नाही, कारण का सर्व जे 1,000-1,500 ट्रक दर दिवशी ये जा करतात ते सर्व ट्रक तिथेच रस्त्यावरती डबल डबल टिबल टिबल पार्किंग चालू केलेली आहे. म्हणून नागरिक खूप त्रस्त आहे. म्हणून राहिलेली जागा परत एकदा तुम्हाला आत्ताच बोलायला चालू केलं, लगेच तुम्ही घंटी वाजवली. अध्यक्ष महोदय जरा बोलू दे ना, अख्खा दिवस जर बसून आहे आम्ही आता इथे, आज अख्खा दिवस 10 वाजल्यापासून ते आतापर्यंत म्हणजे 12 तास होऊन गेलोय तरी इथे आम्ही बसलोय, तर बोलू द्या साहेब मला यासाठी अध्यक्ष महोदय. तर ही जर पार्किंग जर हटवली नाहीये तर खूप मोठा अनर्थ होईल, नाहीतर मग आमच्या पद्धतीने तिथे जर आंदोलन आम्ही घेतलं तर त्या ट्रकवाल्यांना आणि त्या कंपनीवाल्यांना पळता भुई सुद्धा कमी पडेल अशी परिस्थिती होईल. कारण नागरिक सर्व चिडलेले आहेत, लोक आम्हाला बोलत आहेत की आमदार असून काय करताय काय तुम्ही, असे पब्लिक आम्हाला बोलतोय. म्हणून आपल्याला विनंती करतोय की राहिलेली जागा जी आहे ती ट्रक पार्किंगला परत द्यावी अशी आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय,
दुसरा माझा विषय आहे, जास्त विषय नाहीत, पाचच आहेत, थोडक्यात संपवतो, परंतु बेल कमीत कमी वाजवू नका. अध्यक्ष महोदय, 289 मौजे बोर्ला रामजीनंदर एसआरए गृहनिर्माण संस्था. अध्यक्ष महोदय, 1997 या सोसायटीला एलवाय मिळालेला आहे. आज ह्या सभागृहामध्ये आमचे नेते आणि मंत्री आमचे प्रकाश भाई इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की हा जरा थोडस ऐकून घ्या. 1997 एलवाय मिळालेला आहे या सोसायटीला, परंतु बिल्डरनी झोपडपट्टी खाली केली. त्या झोपडपट्टीचं आतापर्यंत म्हणजे आज 21 झालेले आहेत, या 21 त्यांना ना भाडं दिलंय ना काहीच दिलंय. मी खूप विनंती केली की ह्या डेव्हलपरला तुम्ही हटवा तरी, नाही त्याला काम करायला तरी द्या. मागे आमचे शिवो पाटील आले, त्या पाटीलनी त्यांना परत जीवदान दिलं, त्या बिल्डरला जीवदान दिलं आणि परत काम करायला सांगितलं. आम्ही मदत केलो की काय लोक भयभीत झालेले आहे, कधी झोपडं पडेल, खाली गेलेले ती लोक देशोधडीला लागलेले, त्यांचा ठिकाणच नाही आहेत, 700 झोपड्या आहेत. आज 21 प्रकाश भाई विनंती आपल्याला की 21 त्या एसआरएला जायला एलवाय मिळून 21 झालेले आहेत, तरी तिथे काम चालू होत नाहीये. म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती आहे, नाही नाही त्रिकेवेले नाहीये, ही रामजी नंदन सोसायटी आहे, बाबासाहेबांचं नाव, वडिलांचं नाव आहे आणि त्या नावानी एकदम मागासवर्गीय अशी ती झोपडपट्टी आहे, गरीब लोक आहेत आणि कधीही झोपड्यात पडेल तरी मला आपल्या अध्यक्षामार्फत आपल्याला विनंती करतो की ह्यावरती आपण लक्ष द्या. गाठलेत नाहीये, गाठला यांच्या मतदारसंघामध्ये माझ्या, मी गवंडी, ही गवंडीला आहे. तर या रामजीनंदन सोसायटीला आपण खास करून लक्ष द्या, लोक भयभीत झालेले आहेत आणि जो डेव्हलपर आहे तो त्यांना भाडं सुद्धा देत नाहीये. तिथले जे सोसायटीचे अध्यक्ष महोदय, अत्यंत धक्कादायक गोष्ट अशी आहे की जे सोसायटीचे मेंबर आहेत हे एसआरएला जातात, एसआरएचे अधिकारी म्हणजे बरेच दिवस झाले म्हणून जाऊन त्यांच्या पाया पडतात किंवा काहीतरी करा, परंतु काही अधिकारी आहेत ते त्यांना सांगतायत की तुम्ही बिल्डर बदली करा, आम्हाला काहीतरी द्या, त्यातून काहीतरी द्या, आमचे काहीतरी खिसे भरा, असे डायरेक्ट बोलतात त्या सोसायटीला. अध्यक्ष महोदय, हे आपण विचार करायला पाहिजे, हे अत्यंत गरीब वस्ती आहे, या गरीब वस्तीकडे लक्ष द्यायला पाहिजे. दुसरा प्रश्न आहे तो मुंबई महानगरपालिकेचा आहे. अध्यक्ष महोदय, देवनार मुंबई महानगरपालिका जी आहे, 27 घराची ही पूर्ण देवनार कॉलनी आहे. या देवनार कॉलनीमध्ये हे 27 घराला 1986 मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तुम्ही सोसायट्या बनवा आणि तुमचा विकास तुम्ही करा, 50% एफएसआय तुम्ही घ्या आणि 50% एफएसआय मुंबई महानगरपालिकेला द्या आणि प्रत्येकाला गृहनिर्माण सोसायट्या करण्यासाठी त्यांनी तसं पत्र दिलेलं आहे. आणि म्हणून 1986 त्या तिथल्या सर्व महानगरपालिकेच्या कामगारांनी आपल्या आपल्या सोसायट्या बनवल्या आणि त्या सोसायट्या बनवून मुंबई महानगरपालिकेकडे बांधण्यासाठी परवानगी मागितली. परंतु त्यावेळेचे आयुक्त बदली झाले, दुसरे आयुक्त आले आणि ते आयुक्त एका आयुक्तांनी जे कायदा केला तर दुसरा आयुक्त येऊन सांगतायत की हा कायदा बरोबर नाहीये, तुम्ही ही घरं खाली करा. अध्यक्ष महोदय, माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, या मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी एक मीटिंग लावली, आमचे मंत्री सुभाष देसाई, वायकर साहेब, आमचे आशिष शेलारजी, मी त्या मीटिंगला होतो, आमचे खासदार राहुल शेवाळे त्या मीटिंगला होते. एका माणुसीच्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एक रहिवाशांचा विचार केला की
20 ते 25 वर्ष इथे राहिलेले आहेत आणि मुंबई महानगरपालिकेने त्यांना गृहनिर्माण सोसायट्या बनवायला दिलेलं आहे असं पत्र दिलेलं आहे, तर त्यांना तुम्ही घरं बांधण्यासाठी परवानगी द्या. आमच्या मुख्यमंत्र्यांनी मनापासून ते काम केलं, परंतु त्या मीटिंगला आयुक्त असून सुद्धा आज आयुक्त आम्हाला सर्वांना फाट्यावरती मारून त्या लोकांना या पावसामध्ये खाली करायला लागलेला आहे. अध्यक्ष महोदय, सांगायला लाज वाटते की एक कामगार 86,000 जर त्याने चेंबूरमध्ये घर गेला असेल तर त्या घरामाची किंमत तेव्हा 25,000 होती, परंतु महानगर सन्माननीय सदस्य आपण जे काही एक शब्द ते माफ करा मी तो शब्द वापस घेतोय, तो शब्द मी वापस घेतोय. अध्यक्ष महोदय, तर त्या आज ते कामगार रिटायर झालेले आहेत. मुंबई महानगरपालिका त्या कामगारांना तोंडामध्ये गोळा भरून पाठीमध्ये जोरात मारायचा प्रयत्न करतोय. मग जगू पण नका आणि मरू पण नका अशी महानगरपालिका करते आहे. खूप प्रयत्न आम्ही केलाय, परंतु आता मुंबई महानगरपालिका त्यांना खाली करायला या पावसात बघतोय. अध्यक्ष महोदय, त्या कामगारांची परिस्थिती अशी आहे की संपूर्ण पैसा आज कमीत कमी या कामगारांचे 40 ते 50 करोड रुपये मुंबई महानगर परिषद त्यांची ग्रॅच्युटी त्यांचे सर्व रिटायर झाल्यानंतर येणारे जरे पैसे आहेत ते पैसे सर्व मुंबई महानगरपालिकेत जमा आहेत. तिथले आमचे एक कामगार आहे डॉक्टर साखरदांडे, डॉक्टर आहे मुंबई महानगरपालिकेत कामगार होते, आज 10 वर्ष रिटायर झालेले आहेत, त्यांच्या मुलीचं लग्न आहे. अध्यक्ष मोदे, त्यांना भीक मागायला लागतंय की माझ्या मुलीसाठी काहीतरी मदत करा. अशी परिस्थिती असताना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त माननीय मुख्यमंत्र्यांचा सुद्धा ऐकत नाही आहेत हे आपल्या मार्फत मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपण प्रकाशभाई इथे आहेत, आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पोचवा, कारण का हा नागरिकांवरती अन्याय आहे. अध्यक्ष महोदय, थांबा ना 2 मिनिट. अध्यक्ष महोदय, एक महत्वाचा विषय आहे. माझ्याकडे माझ्या मतदारसंघामध्ये अनाथ आश्रम आहे. ह्या अनाथ आश्रम मध्ये गेल्या महिन्यापूर्वी या अनाथ आश्रम मधली 10 मुलं तिथून पळून गेली, परंतु ट्रॉम्बे पोलिसांनी त्याला 3 तासात त्या मुलांना परत पकडून आणलं. आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा ती मुलं काय बोलतायत की साहेब आम्हाला इथे मारून टाका, परंतु त्या अनाथ आश्रम मध्ये आम्हाला पाठवू नका. तर बाबा का, तर ती मुलं बोलतायत की तिथे आम्हाला जेवणच मिळत नाहीये. प्रकाशभाई, आपले घाटकोपरचे व्यापारी, आपले कुर्ल्याचे व्यापारी, गोवंडीचे इथले तिथले सर्व तिथे जाऊन अन्नदान करतात, परंतु तिथे एका मुलाला 600-700-800 रुपये तिथे मिळतात एका महिन्याला जेवणासाठी. काय त्यामध्ये तिथले अधिकारी देणार आहेत? तिथल्या तिथे कामगार आहेत, त्या कामगारांना पगार नाही. आज 6 महिने झाले त्या कामगारांना पगार सुद्धा नाहीये. अशी परिस्थिती आहे, याच्यावरती आपण विचार करायला पाहिजे. आता राहिला विषय माझा फ्रीवेचा. हा फ्रीवे माझ्या मतदारसंघातून गेलेला आहे. ह्या फ्रीवे मध्ये प्रकाशभाईंना सर्व ही परिस्थिती माहिती आहे. या फ्रीवे मध्ये जेव्हा बांधताना अत्यंत काँग्रेसवाल्यांनी तेव्हा घाई केली, लवकर निवडणूक लागली म्हणून पटापट लोकांना खाली केलं, तुम्हाला घर देतो म्हणून सांगितलंय. पहिल्यांदा सर्वे केला 94 ला, तेव्हा 7,747 लोक होते. त्यानंतर 2000 सर्वे केला तेव्हाही तेवढे होते. त्यानंतर 2006 केला तेव्हाही तेवढे लोक होती, परंतु देताना अवघ्या 5,000 लोकांना त्यांनी दिलं आणि 2,000 लोक जी राहिली ते आतापर्यंत त्यांना घर नाहीये, ते देशोधडीला लागलेले आहेत. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांना खूप धन्यवाद देतो की त्यांनी मीटिंग लावून त्यातल्या लोकांना घर द्या असं MMRDAला सांगितलंय. त्यातले 904 लोक पात्र आहेत, परंतु त्यांनाही घर अजून MMRDA देत नाहीये. म्हणून मला आपल्या सभागृहाला विनंती आहे की जे देशोधडीला गेलेले लोक आहेत त्यांना लवकरात लवकर घर द्या. धन्यवाद.